आणि आता पालकांना सावधान करणारी एक बातमी आहे. आपली मुलं शाळेत काय शिकतात याबरोबरच शाळेमध्ये काय करतात याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. कारण धुळ्यामध्ये एका पहिलीतल्या मुलीनं पेनचं टोपण गिळलं आणि तेच तिच्या जीवावर बेतलंय. कसं ते पाहूयात. पेनचं टोपण ठरलं मृत्यूचं कारण. घशात टोपण अडकल्यानं मुलीचा मृत्यू. पेनाचं टोपण मुलांसाठी धोकादायक. पेनचं एक टोपण कुणाच्या जीवावर उठू शकतं असं म्हटलं तर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र याच पेनाच्या टोपणानं एका चिमुकलीचा बळी घेतलाय. धुळ्यात निमखेड जिल्हा परिषद शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय. अर्चना युवराज खैरनार ही आपल्या आजोबांच्या घरी राहायची. ती रोजच्या प्रमाणे सकाळी शाळेत गेली. वर्गात तिनं अभ्यास करताना अचानक पेनचं टोपण तोंडात टाकलं. मात्र ते थेट तिच्या घशात श्वासनलिकेत जाऊन अडकलं. त्यानंतर तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. अर्चनाला तडफडताना बघून शिक्षकांना काही कळेना. मात्र तिनं पेनचं टोपण गिळल्याचं कळताच त्यांनी वेळ न घालवता अर्चनाला तातडीनं रुग्णालयात नेलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या मुलीने लिहिताना पेनने लिहिताना तो पेनाचं जे टोपण असतं ते तोंडात घातल्याने ते तिच्याकडून श्वासनलिकेत अडकलं. ते अडकल्यानंतर आमच्या लक्षात येताच लगेच सरांनी वर्ग शिक्षकांनी तिला काढण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या पद्धतीने सगळं लगेच आम्ही तिच्या आजीला बोलवून सिव्हिल हॉस्पिटलला एक 10 मिनिटाच्या ॲडमिट केले. ते जास्त अडकल्यामुळे तिचा जीव डॉक्टर साहेब वाचू शकले नाही. लहान मुलं काय करतात याकडे पालकांना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. मात्र शाळेत अभ्यासासाठी वापरलं जाणारं पेन आणि त्याचं टोपणही चिमुकल्यांचा घात करू शकतं हे लक्षात आल्यावर पालकांची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा पालकांनो आपल्या मुलांकडे नीट लक्ष द्या. प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, धुळे.